एक वृत्तनिवेदिका, अभिनेत्री, रंगकर्मी, निर्माती आणि दिग्दर्शक अशी चतुरस्थ कारकिर्द घडवीत मराठी सिने नाट्यसृष्टीत उत्तुंग झोका घेणाऱ्या स्मिता तळकर यांना या जगाचा निरोप घेऊन 9 वर्षे पूर्ण झाली. 6 ऑगस्ट 2014 रोजी गर्भाशयाच्या कर्करोगाने त्यांची प्राणज्योत मालवली. 2010 पासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. अखेर वयाच्या 59व्या वर्षी त्यांची झुंज कायमची संपली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली होती. त्यांना अखेरचा निरोप द्यायला मराठी सिनेसृष्टी एकवटली होती. 5 सप्टेंबर 1954 रोजी स्मिता गोविलकर म्हणून जन्मलेल्या तळकर अभिनयामध्ये प्रवेश करण्यापूर्वी 17 वर्षे टेलिव्हिजन न्यूज रीडर होत्या. अभिनेत्री म्हणून त्यांच्या सुरुवातीच्या यशस्वी चित्रपटांमध्ये तू सौभाग्यवती हो आणि गडबड घोटाळा ह्या 2 चित्रपटांचा समावेश आहे. गडबड घोटाळा हा एक विनोदी चित्रपट होता ज्यामध्ये विविध उल्लेखनीय अभिनेत्यांचा समूहाचा समावेश होता. 1989 अस्मिता चित्रच्या बॅनरखाली कळत न कळत या त्यांच्या पहिल्या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट निर्मात्याच्या भूमिकेमध्ये पाऊल ठेवले. या नाटकामध्ये कुटुंब आणि मुलांचा नाजूक विषय हाताळला गेला आहे, जिथे पालकांपैकी एक विवाहबाह्य संबंधामध्ये गुंतलेला असतो. कांचन नायक दिग्दर्शित या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी फीचर फिल्म म्हणून गौरवण्यात आले होते. 1991 चौकट राजामध्ये तळकरांनी मिनल या मतिमंद मुलाच्या बालपणीच्या मैत्रिणीची भूमिका केली होती. मुलाच्या मुख्य भूमिका दिलीप प्रभावकर यांनी केली होती, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला होता. संजय सुरकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती देखील तळकर यांनीच केली होती. सुरकर तळकर ही जोडी तू तिथे मी, सातच्या आत घरात आणि आनंदाचे झाड यांसारख्या अनेक चित्रपट यांचे आपणास सांगता येतील. निर्मितीच्या भूमिकेनंतर तळकर यांनी 1993 सवत माझी लाडकी या विनोदी चित्रपटाद्वारे दिग्दर्शनामध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला होता. तू तिथे मी ही एका वृद्ध जोडप्याला एका संयुक्त कुटुंबामध्ये तोंड द्यावे लागलेल्या संकटांची कथा होती, जिथे मोहन जोशी आणि सुहास जोशी यांची मुख्य भूमिका होती. या चित्रपटाला स्मिता यांना 2रा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 7च्या आत घरात 2002 पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एका विद्यार्थिनीवर एका बनावट पोलिसाने बलात्कार केल्याच्या घटनेवर अंशतः आधारित चित्रपट होता. या चित्रपटाने पब, शरीर प्रदर्शन यांसारख्या पाश्चात्य संस्कृतीवर देखील टीका केली होती. व्हॅलेंटाईन डे इत्यादी चित्रपटांची निर्मिती करण्याव्यतिरिक्त तळकर यांनी अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये विविध कॅमिओ आणि सहाय्यक भूमिकांमध्ये देखील अभिनय सुरू ठेवला होता. अस्मिता चित्र बॅनरखाली स्मिता यांनी सुमारे 6 चित्रपट आणि 25 दूरदर्शन मालिकांची निर्मिती केली होती. प्रोडक्शन हाऊसचा जी नेटवर्कसोबत 3 चित्रपटांच्या निर्मितीसाठी संयुक्त उपक्रम देखील होता. त्यांच्या उल्लेखनीय टेलिव्हिजन मालिकांमध्ये पेशवाई, अवंतिका, सुहासिनी, उंच माझा झोका इत्यादींचा समावेश आहे. अल्फा मराठीवर प्रसारित झालेली अवंतिका ही एक कौटुंबिक नाटक होते. यामध्ये मृणाल कुलकर्णी या मुख्य भूमिकेमध्ये होत्या. पेशवाई ही मालिका महाराष्ट्रातील पेशव्यांवर आधारित होती. या ऐतिहासिक मालिकेमध्ये नीना कुलकर्णी ताराराणीच्या भूमिकेमध्ये दिसून आल्या होत्या. उंच माझा झोका ही मालिका सामाजिक कार्यकर्ता रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित होती. स्टार प्रवाहावर प्रसारित होणाऱ्या सुवासिनी या टी व्ही शोला 2012 मटा सन्मानमध्ये सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार मिळाला होता. स्मिता तळकर यांनी वयाच्या 17व्या वर्षी लग्न केले होते. त्यांचा मुलगा अंबर तळकर हा तळकर या भारतातील हेल्थ क्लबची प्रमुख शृंखला असलेल्या संचालकांपैकी एक आहे. अंबरचे लग्न अभिनेत्री सुरेखा तळकर यांच्याशी झाले आहे. 2010 स्मिता तळकर यांना गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले आणि त्यांच्यावर केमोथेरपीने उपचार सुरू होते. 6 ऑगस्ट 2014 रोजी जसलोक हॉस्पिटल मुंबई येथे त्यांचा मृत्यू झाला. तर मित्रांनो, स्मिता तळकर यांच्या चतुर्थ कारकिर्दीविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.